हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड. आज बीकॉम प्रथम वर्ष द्वितीय सत्र विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शिक्षण घेत आहे अशा विद्यार्थ्यांकरिता विषय घेण्यात आहे आधुनिक व्यावसायिक संदेशवहन अर्थात मॉडर्न बिझनेस कम्युनिकेशन. यामध्ये प्रकरण तिसरे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, व्यावसायिक पत्रे अर्थात बिझनेस लेटर्स. यामध्ये आपण आजच्या या तासामध्ये अभ्यासणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर्स, व्यावसायिक पत्रांचे महत्व. व्यक्ती वयाने लहान असो किंवा वृद्ध असो, सुशिक्षित असो किंवा निरक्षर असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, आपल्या कामात व्यस्त असो किंवा नसो, भव्य प्रसादात विलासाचे जीवन जगणारी असो किंवा रस्त्यावर झोपणारी व्यक्ती असो, सत्ताधीश असो अथवा गुलाम असो, ती विचार करीत असते हे मात्र तितकंच सत्य आहे. व्यक्तीच्या भाव विश्वामध्ये विचार करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची गरजही व्यक्तीला सतत जाणवते. व्यक्तीला तिचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून घ्यावा लागतो. पत्र हे असेच माध्यम आहे. व्यक्ती बोलून आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, खाणाखुणा करून किंवा देहबोलीच्या माध्यमातून विचार कळवू शकतो. मात्र या माध्यमांना मर्यादा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शेवटी आपले विचार भावना व मते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रांचे माध्यम स्वीकारावे लागते. मानवी जीवनात पत्रांना अतिशय महत्व आहे. व्यवसायाचा आकार, प्रकार, स्वरूप, क्षेत्र कोणतेही असो, पत्रे किंवा पत्र व्यवहाराशिवाय व्यवसायाची कल्पना करणे आजच्या काळात तरी कठीणच आहे. काळानुसार पत्रांचे महत्व वाढत आहे. व्यावसायिक संघटना विस्तृत होत गेली तर पत्रांचे महत्व अधिकच वाढत जाईल. व्यवसायाचा व्याप व बाजारपेठेचे क्षेत्र ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे महत्व पत्राचे वाढतच राहील. व्यवसायाच्या बाबतीतही अनेक प्रकारचे बदल घडून येत आहेत. या सर्व बदलांमुळे पत्रांचे व्यावसायिक महत्व वाढतच आहे. व्यवसायामध्ये संदेशवहनाची अद्ययावत साधने उपयोगात आणल्यावरही व्यावसायिक पत्रांचे महत्व मात्र कमी होत नाही. व्यावसायिक संस्थेच्या कार्यालयामधून दररोज अनेक पत्रे बाहेर पाठवली जातात. प्रत्येक व्यावसायिक पत्राचे उद्दिष्ट वेगळे व प्रत्येक पत्राचा संदर्भ वेगळा असला तरी ही सर्व पत्रे संस्थेच्या दृष्टीने व्यवसायाचे संचालन व संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची ठरतात. व्यावसायिक पत्रांचा व्यावसायिक संस्थेच्या कार्याशी, कार्यक्षमतेशी, कार्यक्षेत्राशी, प्रगतीशी आणि यशाशी संबंध जोडता यावा एवढे महत्व व्यावसायिक पत्रांना प्राप्त झाले आहे. विविध दृष्टिकोनातून व्यावसायिक पत्रांचे महत्व पुढे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये आहे नंबर एक, संदेश वहनाचे स्वरूप साधन. संदेश वहनाचे स्वस्त साधन असं त्या ठिकाणी
सुकून मिळत चुके ट्रॅकिंग करता झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण परीक्षण करून घ्यावं स्वस्त साधन. औद्योगिक व व्यावसायिक संस्थांच्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये संदेश वहनाच्या कार्याला विशेष महत्व आहे. संदेश वहन म्हणजे विचार, भावना, मते व प्रतिक्रियांची देवघेव करण्याची क्रिया होय. प्रत्येक व्यावसायिक संघटनेला व व्यावसायिकाला प्रत्येक प्रसंगी आपली धोरणे, निर्णय व प्रतिक्रिया सर्व संबंधितांना कळविण्यासाठी संदेश वहनाचे कार्य निरंतर करावे लागते. संदेश वहनाची विविध माध्यमे आहेत. प्रत्येक माध्यमाचे जसे काही फायदे आहेत तशाच काही मर्यादाही आहेत. योग्य माध्यमाची निवड कशी करावयाची ही एक समस्याच असते. संदेश वहनाच्या इतर साधनांशी तुलना केली असताना पत्र हे साधन अनेक दृष्टीने उपयुक्त, सोयीस्कर, विश्वसनीय व सर्वात कमी खर्चाचे आहे. त्यामुळे अत्यंत मर्यादित स्वरूपाची साधने असलेला व्यावसायिक संदेश वहनाच्या कार्यासाठी पत्रांचा अगदी सहजपणे उपयोग करून घेऊ शकतो. सद्य परिस्थितीमध्ये पत्र हे संदेश वहनाचे सर्वात स्वस्त साधन असल्यामुळे नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात ते लोकप्रिय झाले आहे. त्यानंतर नंबर 2, नवीन संबंध प्रस्थापित होतात. दोन व्यक्ती व संस्था तसेच दोन संस्थांमध्ये संबंध प्रस्थापित झाल्याशिवाय कोणताही व्यवहार घडून येत नाही. हे संबंध म्हणजे व्यवसायामधील संबंधाचा आधार असतो. त्यामुळे व्यवसायामध्ये असे संबंध प्रस्थापित करणे व नंतर या संबंधांचे संवर्धन करणे या क्रियेला अतिशय महत्व आहे. संबंध प्रस्थापित करण्यासाठी काय करायचे हा प्रश्न प्रत्येक व्यावसायिकापुढे किंवा व्यावसायिक संस्थेपुढे नेहमीच असतो. आधुनिक काळात बाजारपेठेचा विस्तार एवढ्या प्रचंड प्रमाणावर घडून आला आहे की विक्रेते आणि ग्राहकांची भेट घडून येणे संभवत नाही. अशा परिस्थितीमध्ये व्यावसायिक संबंध कसे प्रस्थापित करावयाचे हा प्रश्न मोठ्या स्वरूपाचा असतो. व्यवसाय ज्या संबंधावर आधारित असतो असे संबंध पत्रांच्या माध्यमातून प्रस्थापित करता येतात. पत्राच्या माध्यमातून व्यावसायिक संभाव्य ग्राहकाला विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंची ओळख करून देऊ शकतो. तसेच ग्राहकांना पत्र लिहून ग्राहकांची माहिती मिळवू शकतो. अशा रीतीने पत्रांच्या माध्यमातून एक व्यावसायिक इतर व्यावसायिकांना व ग्राहकांना स्वतःची ओळख करून देऊ शकतो आणि त्यांची ओळख करून घेऊ शकतो. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करू शकतो व नंतर हे संबंध वाढवू शकतो. व्यवसायामध्ये संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेमध्ये पत्रांची भूमिका महत्वाची असते. त्यानंतर नंबर 3, स्पष्ट प्रतिपादन. पत्र हे विचारांच्या प्रकटीकरणाचे एक उत्कृष्ट माध्यम आहे. पत्र लेखकाला आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवायचे असतात. हे विचार इतरांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचावे याकरिता पत्र लेखकाने आपल्या मनात स्वतःचे विचार पारखून घ्यायला हवेत. योग्य शब्दांची निवड करायला हवी व नंतर या शब्दांची आणि वाक्यांची व्यवस्थित मांडणी करायला हवी. पत्र या माध्यमाचा एक फायदा असा की व्यावसायिकाला पत्रांच्या माध्यमातून त्याचे विचार किंवा मते स्पष्टपणे मांडता येतात. स्पष्ट प्रतिपादनाची शक्यता व सोय या पत्रांमुळे व्यावसायिकांना प्राप्त होणारा एक महत्वाचा फायदा होय. व्यावसायिकाला इतर व्यक्तींना जे कळवायचे आहे ते व्यवस्थितपणे कळविण्यासाठी पत्र हे
उपयुक्त व प्रभावी माध्यम होय. अनेकदा प्रत्यक्ष भेटीमध्ये एक व्यावसायिक आपल्या अडचणी प्रश्न किंवा भीती दुसऱ्या व्यावसायिकाला किंवा ग्राहकाला सांगू शकत नाही. प्रत्यक्ष भेटीत व्यावसायिकाने आपल्या अडचणी परखडपणे मांडल्या तर त्यावेळी त्याच्या प्रतिष्ठेवर आघात होतो. तसेच प्रत्यक्ष भेटीमध्ये एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाच्या आर्थिक स्थितीबद्दल विचारणा केली किंवा त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली तरी त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर असा जबर आघात होतो की ज्यावेळी संबंध नेहमीसाठी संपुष्टात येऊ शकतात. पत्र हे संदेश वहनाचे असे साधन आहे की त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेतला तर व्यावसायिकाला आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात व इतरांचे विचारही स्पष्टपणे समजून घेता येतात. पारस्परिक संबंधांना कुठलाही तडा न जाऊ देता सुस्पष्ट स्वरूपाची वैचारिक देवदेव पत्रांच्या माध्यमातूनच शक्य होते. नंबर 4, वेळेची बचत. अलीकडे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांची खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे भौगोलिक अंतराला फारसा अर्थ उरला नाही. उदाहरणार्थ मुंबईहून एखाद्या व्यापाऱ्याने नांदेडच्या व्यापाऱ्याला लिहिलेले पत्र 2 दिवसात पोहोचते. नांदेडहून पुण्याला राहणाऱ्या व्यक्तीला लिहिलेले पत्र पोहोचायला जर 4 दिवस लागतील. वेळ म्हणजेच पैसा पत्राच्या माध्यमातून उपयोग करून घेतल्यामुळे व्यापारी पैशाची बचत तर करतोच, पण शिवाय वेळेचीही बचत करतो. वेळेची बचत झाल्यामुळे 2 व्यापारी किंवा व्यापारी व ग्राहक यांच्यामधील व्यवहार तत्परतेने पूर्ण होतात. पत्रांच्या माध्यमाचा उपयोग करून घेतल्यामुळे व्यावसायिक वेळेची बचत करतात. या बचतीमुळे व्यवसायामधील सर्व व्यवहारांची गती वाढते. त्यानंतर नंबर 5, जाहिरातीचे प्रभावी माध्यम. वस्तूंची विक्री वाढावी आणि ग्राहकांचा आश्रय वाढावा याकरिता जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना जाहिरात असे म्हणतात. जाहिरातीची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. जाहिरातीची काही ठळक माध्यमे वर्तमानपत्र, फलक, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट ही आहेत. या नमूद केलेल्या जाहिरात माध्यमाचे काही निश्चितच फायदे असले तरी या सर्व माध्यमांना लागू पडतील अशा काही मर्यादाही आहेत. जाहिरातीच्या वरील सर्व माध्यमांची पहिली गंभीर मर्यादा खर्चासंबंधीची आहे. जाहिरातीची ही सर्व माध्यमे खर्चिक आहेत. दुसरी महत्वाची मर्यादा अशी आहे की ही सर्व माध्यमे संपूर्ण समाजाला आणि समूहाला वस्तू खरेदीचे आवाहन करतात. मात्र बऱ्याचदा सर्वांनाच ती उपयोगी पडेल असे होत नाही. या जाहिरात माध्यमाच्या सहाय्याने विशिष्ट व्यक्तीशी संपर्क साधला जाऊ शकत नाही. एका दृष्टीने विचार केल्यास जे आवाहन सर्वांसाठी असते ते कोणासाठीच नसते. जाहिरातीची ही विविध माध्यमे कोणत्याही विशिष्ट व्यक्तींच्या भावनांना आवाहन करू शकत नाही, त्यामुळे ही माध्यमे म्हणावी इतकी परिणामकारक ठरतीलच असे नाही. आधुनिक काळात व्यावसायिक पत्र हे जाहिरातीचे एक प्रभावी साधन आहे. ही बाब सर्वमान्य झाली आहे. एखादी व्यक्ती संभाव्य ग्राहक आहे हे लक्षात घेऊन त्या वस्तूचा कारखानदार, गहू व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी तिला पत्र लिहून तिची सुप्त स्वरूपात असलेली गरज जागवू शकतो.
त्याला वस्तूच्या सर्व वैशिष्ट्यांशी अवगत करू शकतो, त्याच्या अडचणी व गैरसमज समजून घेऊ शकतो, त्यांचे निराकरण करू शकतो व शेवटी त्याला वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो। पत्र या जाहिरात माध्यमाचा एक महत्त्वाचा फायदा असा की पत्राच्या माध्यमातून जाहिरातदार त्याच्या ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध व संपर्क प्रस्थापित करू शकतो। दुसरे असे की इतर जाहिरात माध्यमांच्या तुलनेत पत्र हे जाहिरातीचे सर्वात स्वस्त साधन आहे। पत्र हे जाहिरातीचे सर्वात स्वस्त माध्यम असूनही परिणामकारक आहे। नंबर 6, पुराव्याची निर्मिती। व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा व सौजन्य हे गुण फार महत्त्वाचे असतात। असे असले तरी प्रामाणिक व चारित्र्यहीन व्यावसायिकांची संख्या सुद्धा प्रत्यक्षात बरीच मोठी असल्याचे आढळून येते। आपल्या देशात तर अनेक व्यापारी व व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना फसवण्याच्या उद्देशाने जागोजागी सापळे लावून असल्याची माहिती अनुभव प्राप्त होतात। व्यापारी आणि कारखानदार दोन व्यापारी तसेच व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये अनेक कारणांमुळे विवाद उत्पन्न होऊ शकतो। चर्चा करून व समजूत घालून विवादाला कारणीभूत ठरणारे कारण दूर न झाल्यास या विवादाचा निर्णय शेवटी न्यायालयामध्येच लावला जातो। न्यायालयामध्ये पुरावा महत्त्वाचा असतो। पुराव्याच्या अभावी सत्य हे असत्य ठरते, सत्य स्वीकारले जात नाही, त्याची अवहेलना होते। न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यासाठी पत्रांचा उपयोग होतो। पत्रांमध्ये खरेदी विक्री व्यवहारांचे सर्व पैलूंचे स्पष्टीकरण असल्यामुळे गैरसमज निर्माण होत नाही। एखाद्या वेळेस असा गैरसमज निर्माण झाला व त्याची परिणती विवादामध्ये रुळाली तरी त्या व्यवहाराशी संबंधित वेळोवेळी झालेल्या सर्व पत्रव्यवहार न्यायालयात सादर करून योग्य तो निर्णय लावून घेता येतो। नंबर 7, प्रत्यक्ष भेट घेण्याची गरज कमी। विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करणारा कारखानदार आपल्या वस्तू अनेक विक्रेत्यांना विकतो। प्रत्येक गाऊ व्यापारी व किरकोळ व्यापारी हा सुद्धा विविध प्रकारच्या वस्तू अनेक कारखानदारांजवळ खरेदी करतो। घाऊक व्यापारी आपल्या अनेक वस्तू किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो। तसेच प्रत्येक किरकोळ व्यापारी हा सुद्धा अनेक ग्राहकांना वस्तूंची विक्री करीत असतो। एकच कारखानदार तो ज्या विक्रेत्यांना आपल्या वस्तूंची विक्री करतो त्या सर्वांना भेटू शकत नाही। घाऊक व्यापारी सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना भेटू शकत नाही व किरकोळ व्यापारी आपल्या सर्व ग्राहकांना भेटू शकत नाही। या सर्वांनी परस्परांना भेटणे अशक्य किंवा असंभव असले तरी वेळ व खर्च या दोन गोष्टींनी अशा भेटी व्यवहार्य मानता येणार नाही। एखादा व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी ज्या कारणांसाठी परस्परांना भेटावायचे असते ते काम पत्रव्यवहाराने सहज साध्य होते। पत्रांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण सहजपणे व्यवस्थितपणे व परिणामकारकपणे घडून येत असल्यामुळे व्यवहार करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकांना दुसऱ्या व्यक्तींची भेट घेण्याचे कारणच उरत राहील। नंबर 8, परस्परांमध्ये तणाव कमी। ग्राहक नेहमी कायम राहावे, विक्रीमध्ये वाढ होतावी, प्रतिष्ठेमध्ये भर पडावी या कारणांसाठी प्रत्येक जागरूक व्यापारी आपल्या सर्व ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्या तत्परतेने पूर्ण करतो। व्यावसायिकाने कोणत्याही विनंतीला नकार देऊ नये असे म्हणतात, पण इतर व्यापारी किंवा ग्राहकांच्या अपेक्षा काही प्रसंगी तरी अवास्तव असतात। ग्राहकाने मागितलेल्या सर्व सवलती प्रत्येक विक्रेता कधीच देऊ शकत नाही।
व्यक्तिगत भेटीमध्ये नकारात्मक उत्तर देणे व्यवसायिकाला शक्य होत नाही. व्यक्तिगत भेटीमध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये क्षुल्लक कारणासाठी वाद होतो, मानापणाचे नाटक होते व परस्परांमध्ये निष्कारण तणाव उत्पन्न होतो. पत्रांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्यास असे प्रसंग उद्भवत नाही. प्रसंग विशेषी एखाद्या व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला नकार देणे आवश्यक असल्यास पत्राच्या माध्यमातून नकार देणे व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून अवघड होत नाही. पत्राची भाषा सौजन्यपूर्ण व नम्र ठेवणंही एखाद्या ग्राहकाची अयोग्य किंवा अवास्तव विनंती नाकारण्यासाठी पत्र लिहिणे ही एक कला आहे, यात शंका नाही. व्यापारात तणाव उत्पन्न होण्यासाठी व कारणीभूत होण्यासाठी अनेक कारणे असतात. प्रत्यक्ष भेटीमधील चर्चेमध्ये तसे प्रसंगही येतात. पत्राचे माध्यम स्वीकारल्यामुळे या माध्यमांचा कौशल्याने उपयोग करून घेतल्यामुळे परस्पर संबंधात उत्पन्न होणारे असे सर्व तणाव टाळता येतात. त्यानंतर आहे शेवटचं, व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला सहाय्यक. व्यवसायामध्ये व्यावसायिक पत्रव्यवहाराला विशेष महत्व असते. विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून बाजारपेठेमध्ये विशिष्ट वस्तूंकरिता मागणी निर्माण करणे व संभाव्य ग्राहकांना आवश्यक असलेली माहिती वेळोवेळी पुरविण्यापासून तो त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यापर्यंत विविध क्रिया पत्रांच्या माध्यमाने पार पाडल्या जातात. व्यावसायिक पत्रव्यवहारांचे स्वरूप फार व्यापक असते. या पत्रव्यवहारांच्या परिणामकारकतेवर व्यवसायाचे यश आणि व्यवसायाचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो. व्यावसायिकांनी लिहिलेले किंवा व्यवसायाच्या कार्यालयावरून बाहेर जाणारे प्रत्येक पत्र त्या व्यावसायिकाच्या विक्रीवर म्हणजेच नफा मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. प्रत्येक व्यावसायिक पत्राची निष्पत्ती व्यावसायिकाच्या ताळेबंदावर प्रभाव टाकते. पत्रांच्या व्यवहारावर आणि व्यवसायावर घडून येणारा हा परिणाम विचारात घेतल्यास पुढील अभिप्रायाचे मर्म लक्षात येते. व्यवसायामध्ये पत्रांच्या महत्वाबद्दल आपण चर्चा केली आहे. या पत्रांच्या परिणामकारकतेवर प्रत्येक व्यवसायाचे अस्तित्व विकास व भवितव्य अवलंबून असते. गरज आहे ती व्यावसायिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी पत्रांचे सामर्थ्य निर्माण करण्याची. तर या ठिकाणी आपण या पद्धतीने व्यावसायिक पत्रांचे महत्व अभ्यासले आहे. धन्यवाद.